दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. जबाबदारीने नाही वागला तर गाठ माझ्याशी आहे, अण्णा अनिल बाबर यांचा वैभव पाटलांना इशारा. जबाबदारीने नाही वागला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम आमदार अनिल बाबर यांनी वैभव पाटलांना दिला आहे. काल जयंतराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ते बोलत होते. ते असे काही बोलतील असं मला वाटत नाही. त्यांना मी 25 ते 30 वर्षांपासून पाहतो आहे. ते एक संस्कारी नेते आहेत. ते असे मंत्रीपदावरून बोलणार नाही. हे काम इथल्या कुचक्या मनोवृत्तीचं आहे. त्यांना मी घाबरत नाही. त्यांना माझा इशारा आहे, तुमच्याकडे 7-12 असला तर माझ्याकडे तुमचा फेरफार आहे. आणि इथून पुढे जबाबदारीने नाही वागला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम बाबर यांनी वैभव पाटलांना दिला आहे. चला पाहूयात काय म्हणालेत आमदार अनिल बाबर. हे काल जयंत पाटील काहीतरी बोललेलं आज वर्तमानपत्रात आलं म्हणून आपण तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे. गेल्या 25-30 वर्षात जयंत पाटलांना मी पाहिलेलं आहे. तर मला जयंत पाटील असं काही बोलतील असं काही वाटत नाही. म्हणजे संस्कार असलेला नेता आहे, एका मोठ्या नेत्याचे ते चिरंजीव आहेत आणि ते स्वतः मंत्री होते. त्यामुळं घटनेनं कायद्यानं असलेल्या मंत्रिपदाबद्दल मंत्रीने संतरी असे शब्द वापरण्याची सुतराम शक्यता मला काही वाटत नाही. आता राजकारणामध्ये काही लोकांना अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करून काही बगरबच्चे तयार झालेत आणि सत्तेसाठी त्यांना सत्ता मिळण्यासाठी जयंत पाटलांचा उपयोग करून घ्यायला लागले अशी मला शक्यता वाटते. त्यांच्या डोक्यात सपिक डोक्यातून या कल्पना आलेल्या आहेत. माझं त्यात एवढंच मत आहे की 7-12 त्यांच्याकडं आहे पण फेरफार माझ्याकडे आहे. त्यामुळं कसल्या लढाईला नसल्या कुठल्या तरी कुचक्या मनोवृत्तीला मी घाबरत नाही. माझा स्वभाव नाही की असं काहीतरी कुचक्या मनोवृत्तीनं बोलायचा माझा स्वभाव नाही. मी असल्या गोष्टीची शक्यतो उत्तर पण देत नाही पण जयंतरावांच्या तोंडी ते शब्द घातलेले असल्यामुळं लोकांच्यात त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून मी आज खरं बघायला गेलं तरी हे तुमच्यापुढं माझं विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. ज्याने मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये असलेल्या माणसाने कसं शक्य हो मंत्रीन संतरी तसंच म्हणायचं. पण आता वर कुठं जायचं झालं तर ज्यांच्या खांद्याचा उपयोग करून घ्यायचा आहे अशा काही त्यांच्यात अनुयायांनी कदाचित हे पसरलेलं असेल असं मला वाटते. ते जयंत पाटलांना मग माहीत नसावं. मी त्यांना मात्र इशारा आहे माझा, ज्यांना हे बोलवायचं आहे आणि जे हे तयार करून ज्यांनी दिलं त्यांना तर अतिशय गंभीर इशारा आहे की
झालं एवढं झालं, जबाबदारीने नाही वागला तर माझ्याशी गाठ आहे, एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं. जय महाराष्ट्रमध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.